पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या इमारतीच्या कंपाऊंडची भिंत ही शेजारी असलेल्या लेबर कॅम्पच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यांवर कोसळली. ही घटना 29 जून रोजी मध्यरात्री 1:40 घडली. दरम्यान ही भिंत मोठी असल्या कारणानं आणि कामगारांच्या खोल्या या खड्ड्यात असल्यानं या खोल्या भिंतीखाली पूर्णपणे नेस्तनाबूत झालेल्या आहेत. आतापर्यंत सदर लेबर कॅम्प मधील 5 इसमांचा मृतदेह फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलाय आणि ससून रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान या घटनेत मृतांचा आकडा हा साधारणपणे 15 गेल्याची माहिती मिळते. यामध्ये लोकेश शर्मा वय 28, मोहन शर्मा 20, अजय शर्मा वय 19, अभंग शर्मा वय 19, रवी शर्मा वय 19, लक्ष्मीकांत सहाणी वय 33, अद्वैत सिंह वय 32, सुनील सिंग वय 35, ओवी दास वय 6, सोनाली दास वय 2, विमा दास वय 28, संगीता देवी वय 26 अशी मृतांची नावं आहेत. तर पूजा देवी वय 28 यात जखमी आहेत. दरम्यान या ठिकाणी फायर ब्रिगेडचे जवान आणि NDRFची टीम हे काम करत असून मातीचा ढिगारा बाजू करून मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. न्यूज रिपोर्टर सज्जाद सय्यद, आज 24 तास, पुणे.